पारंपरिक त्योहारों ने एक आधुनिक मोड़ ले लिया है, फिर भी महिलाएं कई पारंपरिक त्योहारों के महत्व को बरकरार रखती है। उनमें से एक हल्दी कुमकुम है। हालांकि समय के साथ किस्में बदल गई है, हल्दी कुमकुम का महत्व अभी भी कम नहीं है। ऐसा वक्तव्य अखिल भारतीय कांग्रेस कमेटी सदस्य कुंदाताई राउत इन्होंने मंच पर किया है। वाड़ी के पूर्व नगराध्यक्ष प्रेम झाड़े मित्र परिवार की ओर से रविवार को रामकृष्ण सभागृह में शाम 5 बजे हल्दी कुमकुम कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम की अध्यक्ष के रूप में कुंदा राउत थी। दीप प्रज्वलन सुनीता कावंटे, कुमुद घोड़मारे और धोटे ने किया। कार्यक्रम में महिलाओं को सम्मानित किया गया। उपस्थित महिला प्रमुख ने महिलाओं को मार्गदर्शन किया। सुनीता कावंडे, कुमुद घोड़मारे, कुंदा राउत, ममला धोपटे, लीना निकम, मेघना मंडपे, नंदा नरवाड़े, जया देशमुख, प्रतिमा मोरे, प्रतीक्षा पाटिल, प्रमिला पवार प्रमुखता से उपस्थित थी। कार्यक्रम में समाज में अच्छे कार्य करने वाली महिलाओं का कोरोना योद्धा के रूप में सम्मान किया गया, जिसमें डॉक्टर रश्मि धुर्वे, योगिता चौधरी, भारती माड़ेकर और लोखंडे का समावेश है। कार्यक्रम का आयोजन प्रज्ञा प्रेम बाउझाड़े मित्र परिवार ने किया। जयश्री हस्तापुरे, मीनाक्षी पाटिल, दुर्गा चुंगे, वेदांति झाड़े, देवकन्या मिश्राव, मंदा नरवाड़े, मेघना मंडपे, शालू कोकाटे, नोनमई राजा भाव जोत के साथ हजारों महिला कार्यक्रम में शामिल हुई थी। कार्यक्रम प्रेमजी झाड़े मित्र परिवार तर्फे हळदी कुंकवाचा आणि महिला प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। याचा एकच उद्देश आहे की महिलांनी बाहेर येऊन स्वतःचा अधिकार काय आहे, स्वतःचं काय कर्तव्य आहे, महिलांना कर्तव्य सांगण्याची गरज नाही आहे, पण महिलांनी आपल्या राजनीतीमध्ये समाजकारणामध्ये सामोर कसं गेलं पाहिजे या निमित्ताने या ठिकाणी बरेचसे प्रवक्त्यांनी बोलले आहे। आणि माझं पण असं वैयक्तिक मत आहे की महिलांनी स्वतःचा अधिकार जर मिळाला तर त्याला आपण घेतलं पाहिजे। राजकारणामध्ये महिलांनी 50% आरक्षणाचा लाभ जर सरकारने आपल्याला दिला तर त्यांनी घेतला पाहिजे आणि त्याच्या समोर गेलं पाहिजे। बऱ्याचशा महिलांमध्ये आज संकोच आहे राजनितीमध्ये यायचा। तर माझं एकच असं म्हणणं होतं की बा महिलांनी महिलासारखी सक्षम नेतृत्व करणारी पुरुषापेक्षा महिला चांगलं नेतृत्व करू शकते असं मला वाटतं। याचा महिलांनी या कार्यक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि महिला जागरूक झालेली आहे। आज जो महिला प्रबोधन या विषयावरती प्रज्ञा कार्यक्रमाच्या आयोजिका प्रज्ञाताई प्रेमभाऊ झाडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये महिलांच्या आरोग्याविषयी, महिलांनी राजकारणात येऊ की नाही येऊ, समाजकारण ह्या सगळ्यासाठी त्यांनी वक्त्या बोलवल्या आहेत आणि त्या वक्त्यांनी आपलं मार्गदर्शन या कार्यक्रमात केलेलं आहे। महिलांना मी सर्वप्रथम म्हणेल की महिलांनी पहिल्यांदा जेव्हा हा घर संसाराचा डोलारा सांभाळतात त्यांनी आपल्या आरोग्यांकडे लक्ष दिलं पाहिजे। आरोग्यानंतर आपलं घराचं दायित्व तर आमचं आहेच, ते तर आम्ही म्हणजे अंगीकारतोच, या काम करतच असतो। त्याच्या व्यतिरिक्तही या भारत देशाचे एक नागरिक म्हणून सामाजिकसुद्धा आमचं कर्तव्य असतं आणि समाजामध्ये ज्या अवतीभोवती आपल्या घडामोडी घडत असतात त्यामध्ये सुद्धा आपण जावं, तिथे जावं, त्यांनी त्या ठिकाणी काय आमची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्यांनी आपलं योगदान द्यावं या विषयी। खूप दिवस झाले कोरोनामुळं सगळ्याजणी आपापल्या घरी बसलेल्या होत्या आणि एका महिलांचा एक हक्काचा दिवस आहे हळदी कुंकवाचा। जो आता तरी महिला बाहेर पडतात पण जुन्या काळी हळदी कुंकू म्हणजे हळदी कुंकूच्या निमित्ताने महिला बाहेर पडत होत्या। आज जसं आपण कार्यक्रमाला सुरुवात केली त्याच्या आधी मी खूप त्या हळदी कुंकूचे कार्यक्रम घेतलेले आहे, पण आज खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला खूप रंगत आलेली आहे माझ्या, कारण की आज महिला सक्षम होऊन घराबाहेर पडलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी इथे येऊन उपस्थिती दर्शवली त्याच्याबद्दल मी त्यांचे शतशत आभार मानते। आणि चूल मूल याच्या बाहेर निघून स्वयंपाकाची वेळ आहे बाबा, घरी सगळे वाट बघताय, त्याची पर्वा न करता ह्या महिला बाहेर येऊन माझ्यासोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पाडत आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि धन्यवाद। महिलांना मी हेच सांगेन की महिलांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात पुढे जावं, शैक्षणिक क्षेत्रात पुढे जावं। बीसीएन न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।